हरिओ हो, मी नितीन सिंह रणपीसेहे शिवाजीनगर उपासना केंद्र दोन हजार चौदापासून शिवाजीनगर केंद्राची मला थोडीशी माहिती मिळाली माझी मिसेस फार वर्षापू पहिल्यापासून बापूंकडे जात होती परंतु काही कारणाने मला बापूंकडे येणे शक्य नसायचं चौदा साली मी केंद्रामध्ये सहजमध्ये गेलो बापूंचा तो आवाज आणि ते हे पाहिल्यानंतर की काहीतरी जादू आहे आपल्याला ह्या आवाजाशीच मिळून घ्यायचं आहे असं माझ्या मनाशी मी पक्कं ठरवलं त्यानंतर येणं जात असे पण दुकानाचा व्यवसाय असल्यामुळे मला रोज उपासना दर शनिवारची उपासना मिळतच नसे परंतु बापूंचे मला इतके वेद लागले होते की आज बापूंनी जर काही सांगितलं तर त्यातनं बोध घ्यायचा आणि आपला पूर्ण नव्याने सुरुवात करायची आणि त्या दिवशी अक्षरशः मला तीन वर्ष येऊन देखील मला कुठेच बापूंच्या पितृवचनाची माहिती नव्हती आणि पितृवचन काय असते ह्याचीही कल्पना नव्हती त्या क्षणी मी गेल्या गेल्या पहिल्यांदीच असं झालं की मी उपासना केंद्रात वेळेत पोचलो आणि उपासना सुरू झाल्यानंतर बापूंचं पितृवचन चालू झालं पितृवचनाबद्दल मला पूर्ण कल्पना नव्हतीच की बाबा कसं असतं काय असतं मी पूर्ण त्याच्याबद्दल ब्लँक होतो बापूंचा पहिला शब्द माझा भक्त ज्या जातीचा ज्या धर्माचा तो धर्म माझा ती जात माझी आणि त्या पितृवचनामध्ये पंधरा ते वीस मिनटं फक्त माझ्या जीवनाचा सार बापू उलगडून कसं पुढची वाटचाल करायला पाहिजे ह्याबद्दल ते संपूर्ण पितृवचन होतं आणि पूर्ण माझ्या नैनामधून आश्रू आणि बापूंबद्दलचं प्रेम व्यक्त होत होतं त्या क्षणी मी ठरवलं की आपला बाप आजपासून हाच आणि शेवटही आहे ह्याच्याबरोबरच त्यानंतरचा माझा दुसरा अनुभव दोन हजार सत सतरा साली सफला एकादशी म्हणजे सेवा काय असते याबद्दल मला माहिती करून घ्यायला सुरुवात झाली सफला एकादशीच्या कार्यक्रमाबद्दल मला फार उत्सुकता होती काय असती सफला एकादशी याबद्दल मला पूर्ण कल्पना नव्हती परंतु सेवा काय आहे ह्याबद्दल मला पूर्ण कल्पना नसल्यामुळे मला सेवा करण्याची आणि जास्तीत जास्त भक्ती करण्याची आस बापूंच्या चरणी लागत होती चार ते पाच दिवस आधी मला सेवा मिळ काय असती याची पूर्ण कल्पना यायला लागली होती आणि मग कशी करायची सेवा ह्याबद्दल मला पूर्ण कल्पना नव्हती तर त्या दिवशी रात्री मी बापूंना सांगितलं मी झोपताना रोज रामनामाचा जप करत किंवा बापूंचं नाव साईंचं नाव स्वामींचं नाव घेत शेवटच्या क्षणी झोप घेण्याचा प्रयत्न करतो रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान बापू माझ्या स्वप्नात आले पांढरा शर्ट काळी पॅन्ट आणि उठ कामाला लाग तुझी संपूर्ण एनर्जी कार्यासाठी खर्च करायला शिक काही कमी पडणार नाही त्यानंतर अक्षरशः रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत सकाळी पहाटेपर्यंत बापूंनी सेवा करून घेतली आणि नकळत मी बापू परिवारात सामील झालो त्या दिवसानंतर आजपर्यंत मला कधीही अशी भीती वाटली नाही की बाबा आपलं कुठलं काम आडेल किंवा काय होईल आणि माझ्या तब्येतीचे फार प्रॉब्लेम असताना साडेतीनशे शुगर असतानाही मी बारा ते चौदा तास सोळा तास मी पूर्वी जसं काम करत होतो तशी सेवा माझ्याकडनं बापूंना कळत करून घेतात सेवेचे आणि भक्तीची ओढ लागल्यानंतर बापूचरणी तुम्हाला काहीच कमी पडू शकत नाही ह्याची मला पदोपदी जाणीव व्हायला लागली त्याचप्रमाणे दुसऱ्या सेवेच्या वेळेस असा प्रॉब्लेम झाला की सेवा मार्केट यार्डच्या ह्याला लागली आणि मला सेवा करण्याची फारच इच्छा झाली परंतु मी नाव दिल्यानंतर माझी सेवा कॅन्टीनच्या सेवेत लागली त्यामुळे मी अपसेट झालो बाहेरून बापूशी बोलायला लागलो की बापू मला तर कॅन्टीनची सेवा रात्री करणं वगैरे मला काही मिळणार नाही आहे दिवसा मी क करणार पण रात्रीचं मला जे डेकोरेशनचं काम आहे वगैरे त्याच्यामध्ये मला काहीतरी इन्व्हॉल्व करून घ्या माझ्या मनापासूनची इच्छा आहे त्या त्या क्षणी त् मला रश्मीवीरांचा फोन आला की रणपीत कुठे आहात म्हटलं मी माझ्या ऑफिसमध्ये तर आपल्याला मुंबईहून काही लोक येणार आहेत ते हार करण्यासाठी त्याच्यामध्ये विणण्यासाठी आपल्याला अशोकाची पानं लागणार आहेत तर मी म्हटलं किती लागतील ते म्हटले एक तुम्ही रोहितसिंहांना दोन पोती दिलीत आम्हाला तुम्ही एक टेम्पो भरून देऊ शकताल का तर म्हटलं आता संध्याकाळ झाली रात्री झाड तोडणं योग्य नाही पटकन जर तुम्ही सहा म मदतीला जर पाठवले आपले ए डी एमची लोकं तर मी पूर्ण टेम्पो दोन टेम्पो जेवढं लागेल तेवढे देऊ शकतो त्या क्षणात माझ्या लक्षात आलं की आपण नवीन काहीची एक घेऊ आणि एक जुनी माझ्याकडे इम्पोर्टेड होती आजोबांपासूनच्या काळात ती एक घेऊ आणि कामाला सुरुवात करू मी पूर्ण ते संपूर्ण काढून ठेवल्यानंतर टेम्पो आला माल घेऊन गेला त्यांनी आंबज्ञ सांगितलं परंतु माझं काही मन भरत नव्हतं की नुसतं पाला देऊन आपण काय सेवा करणार म्हणून स संपूर्ण तयारी झाल्यानंतर मी अकरा वाजता कफलाच्या स्थळावर पोचलो तर सहजमध्ये ति तिकडनं सिंह आगरकर आले आणि ते म्हटले आपल्याला आता मोठ्या यायचं हे करायचं आहे तुम्ही काय करताय म्हटलं मी तुम्हाला मदत करेन अशा आम्ही मोठ्याच्या मूर्तीचे से डेकोरेशन करण्याच्या सेवेत लागतो रात्री तीन ते चारच्या सुमारास आमची मूर्ती जवळजवळ पूर्ण होत आली होती आणि ती इतकी सरप्राईज होती की साक्षात स्वर्गातलं दर्शन तिथं मिळत होतं आणि मी लांबून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय झाडांची पानं त्याच्यावर सारखी हलून ती थोडी व्यवस्थित होत नाही आहे त्यासाठी मी विचार केला आपण इम्पोर्टेड सिकेटर घेऊ आणि त्यांनी ते कापून घेऊ मी वरती चढलो वरती चढता चढता पानं कापता कापता मेन आपल्या संपूर्ण हॉलची जी, जी लाईट होती ती मेन लाईटच माझ्या हातून कड झाली आणि इतका प्रचंड मोठा वेगवान आवाज आला आणि मला पाच मिनटात काहीच कळलं नाही माझ्या हातात ती कैची जी होती तिचं अक्षरशः तिला तुकडे झाले तिचे परंतु ती इम्पोर्टेड असल्यामुळे व तिचं मटेरियल चांगलं असल्यामुळे मला एक करंटही त्याच्यात काही बसला नाही आणि मी पाच मिनटं तिथेच वरती राहिलो नंतर आपले सगळे सेवक आल्यानंतर भक्त आल्यानंतर मी खाली उतरल्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर पूर्ण चैतन्यात परत काम करायला ला लागलो आणि ती सेवाही बापूंनी तीन दिवस अहोरात्र काम करून मी परत सकाळी साडे दहा वाजता दुकान उघडून दिवसभर काम करायचो तीनशे तीनशे पन्नास शुगर असतानाही अठरा तास काम करून घेण्याची ताकद फक्त आपला देवच देऊ शकतो बापूचरणी फार अंबज्ञ आहे